आज अजित पवार यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यामध्ये उत्तर नव्हे तर उत्तर दायित्व सभा पार पडली। खरं तर असे कयास लावले जात होते की शरद पवारांनी 17 तारखेला घेतलेल्या सभेला उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात बीडमध्ये ही उत्तर सभा लावलेली आहे। पण या सभेनंतर या सभेला जमलेली जी गर्दी होती, जे समर्थक होते, जे पदाधिकारी कार्यकर्ते होते, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, आज ही जी सभा झाली ही उत्तर सभा आहे की उत्तर दायित्व सभा आहे, याबाबत खूप चर्चा झाली, पण आता सभा संपलेली आहे, अजित पवारांसकट सर्व प्रमुख नेत्यांनी भाषण केलेली आहेत, काय मिळालं जनतेला? महाराष्ट्राला विकास, जो महाराष्ट्रातील सर्व जनतेला विकास पाहिजे, तो विकास आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मिळेल आणि त्याचं उत्तरच अजितदादांनी दिलेलं आहे। कारण मागची सभा तुम्ही पाहिलेली आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांनी पाहिलेली आहे, त्यामधले विचार आणि आजचं जे अजितदादांचं भाषण हे सर्वसामान्य माणसाचं विकासाचंच मॉडेल असं त्यांचं उत्तर होतं। उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी अनेक राज्यातल्या योजना असतील, केंद्रातल्या योजना असतील याचा उल्लेख केला, त्यांनी कुठलंही या ठिकाणी राजकीय भाष्य केलं नाही, हे आम्ही अख्ख्या भाषणात त्यांच्या पाहिलं। पण इतर जे नेते होते, मग छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, या सगळ्यांनी कुठेतरी आज शरद पवारांवरती सुद्धा निशाणा साधला आणि शरद पवारांसोबत असलेले अनेक नेते आहेत यांच्यावरती सुद्धा निशाणा साधला। त्याचं कारण आहे, आदरणीय शरद पवार साहेबांना कोणीतरी लिहून देतं, कोण लिहून देतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि ते पवार साहेबांना बोलायला लावतात। आता येवल्यामध्ये पवार साहेब जाऊन बोलले, कोल्हापूरमध्ये काल बोलले, हे वास्तविकता बोलायला नाही पाहिजे, कारण साहेबांबरोबर असणारे ते सहकारी आहेत आणि साहेबांनी त्यांच्या माध्यमातूनही महाराष्ट्राचा विकास केलेला आहे। त्यामुळे साहेबांना आमची एक तरुणांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांची विनंती आहे की साहेब आपण कुठल्याही प्रकारचं कुणालाही आरोप कोण बोलतोय म्हणून तुम्ही बोलू नये, आणि आपल्याला विकासाच्या दृष्टीने आपल्याला जर पाऊल उचलायचं असेल तर आदरणीय अजित पवारांना तुम्ही स्वतः काल म्हणलाय की अजितदादा पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मग असं असताना दुजाभाव एक दिवस तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणता, एक दिवस सहकारी म्हणता, म्हणजे कोणतरी आपलं बोलवता धनी आहे, तर साहेब आपल्याला विनंती आहे, आपलंही आता थोडस आपली तब्येत ही थोडीशी बरी नसते, तरी आपण आपल्याला विनंती आमच्या महाराष्ट्रातील तरुणांकडून की साहेब आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आपण द्यावा। निश्चित पक्षाची भूमिका तुम्ही या ठिकाणी योग्यरित्या मांडलेली आहे, या ठिकाणी जनता आहे, वृद्ध आहेत, या ठिकाणी तरुण आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे भाषण ऐकून आपण जाणूया। चाचा मराठी बोलाल? हा, मला सांगा, आज जे भाषण झालं त्या भाषणामध्ये शरद पवारांवरती टीका करणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत या नेत्यांनी बोललेल्या आहेत, तुमचं काय मत आहे? तुम्ही शरद पवारांची अख्खी कारकीर्द पाहिलेली असेल, आपको आज की सभा के बारे में क्या लगता है, क्या आपको मिला? अच्छी सभा हुई, क्या अच्छा था और साहब का वो भाषण अच्छा हुआ, विकास के बारे में, कौम के सोचने के बारे में अच्छी बात कर रहे उन्होंने, ऐसा होने चाहिए सब। धनंजय मुंडे जी का भाषण कैसा लगा? अच्छा लगा। क्या अच्छा लगा उनके भाषण? बोले जो समाज के अच्छे बोले उन्होंने, अच्छा बोले ना, वैसा होने हर नेता ने ऐसा करना चाहिए। शरद पवार ने जो कुछ धनंजय मुंडे के बारे में बोला उस बारे में उन्होंने खंत भी जताई, यहाँ पर उन्होंने बोला कि उनका इतिहास निकाला गया, सही था गलत था? क्या मेरे को इतना इल्म नहीं था। कहाँ से आया? मैं बीड़ का चाहिए। अच्छा, क्या करते आप? मैं कुछ नहीं, खाली ऐसे ही आ गए देखने को। तुम्ही सांगा मला, आजच्या भाषणामधून काय मतदार घ्यायचा? तुम्ही सगळ्यांची भाषण ऐकलीत का? आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्र नव्हे तर देशाचे राजकीय चांगले नेते आहेत आणि त्यांच्यापासून चांगलं आजपर्यंत घडलेलं आहे, पण आज अजितदादा पवार हे काहीतरी चांगलं करतात महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्याकडून चांगलं घडतंय, त्यामुळे हे सर्वसाधारण जनता ही शरद पवार मागे आहेत पण त्यांच्यानंतर अजित पवार सोबत पण आहे। याचं कारण एवढंच आहे की विकासाचा मुद्दा अजितदादांनी हाती घेतलेला आहे आणि ह्या इतर पक्षाचे लोक हे विकासाचा मुद्दा हाती घेत नव्हते, हे राजकीय गोंधळ वेगळा वेगळा। कुठले इतर पक्ष? हे इतर पक्ष म्हणजे असे शिवसेना झालं, काँग्रेस झालं, आता शिवसेना पण सत्तेतच आहे ना? शिवसेना म्हणजे पहिली शिवसेना, उद्धव साहेब शिवसेना,
आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे ही सुद्धा विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विकास होत नव्हता. तशी शिवसेना काँग्रेस हे पक्षाचे होते का ते विकासाचा मुद्दा हातात घेत नव्हते आणि वारंवार अजितदादांचं विकासावर वोट ठेवून आणि विकास कामावर लक्ष केंद्रित होतं आणि ते लक्ष केंद्रित असल्यामुळं अजितदादा ह्या महाराष्ट्रामध्ये आता वेगळ्या दिशांनी आणि ह्या विकासाच्या मार्गाने निघलेत म्हणून हे सगळं सर्व मला सांगा. धनंजय मुंडेने थेट प्रश्न विचारला की बीडची जनता शरद पवारांचा त्या ठिकाणी रिस्पेक्ट करते, त्यांना मानते, दैवत मानते, पण आजपर्यंत शरद पवारांनी बीडला काय नेमकं दिलंय हा खरा प्रश्न आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? पवार साहेबांनी बीड जिल्ह्याला भरभरून दिले आणि मुंडे साहेबांनी दिले, पण आजची नीतीला आजची वेळ अशी आली की कुठेतरी राजकारणामध्ये कुठेतरी घोडबाजार चाललेत, कुणाची तरी लापण डाव चालून ह्या राजकारणाला कुणीतरी वेगळं. कोण योग्य आणि कोण चुकतंय? अजितदादा योग्य. चुकतंय कोण? चुकतंय हे जे भाजपचे लोक, हे इतर लोक हे जे रिसाईन करतात. पण भाजप सोबतच गेलेत ना अजितदादा? अजितदादा योग्य दिशेने चाललेत, विकासाचे मुद्दा घेऊन चाललेत. आम्ही पवार साहेबाला मानतो, अजितदादाला मानतो आणि आमचे बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे असतील, अमर शेपोंडे असतील, हे सगळे एका दिशेने. पक्षाची सरमिसळ अशी झालेली आहे की नेमकं चुकतंय कोण आणि नेमकं बरोबर कोण आहे हे सुद्धा या ठिकाणी जनतेला कळेन असं झालेलं आहे. मला तुम्ही सांगा, आज थेट प्रश्न धनंजय मुंडेंनी विचारला की शरद पवारांनी बीडला नेमकं दिलंय का हा प्रश्न आहे. शरद पवार हे जुने नेते आहेत आणि ते खूप अनुभवी असल्यामुळे पुरोगामी विचाराचे आहेत आणि त्यांच्या फक्त विचाराने पुरोगामी विचाराने चालणारा शरद पवार साहेब असे आहेत की सर्व धर्माला, सर्व जातीला, सगळ्याला सोबत घेऊन चालणारे एक नेते आहेत आणि त्यांच्याच विचाराने हे पण आजचे नेते जे आहेत त्यांच्या विचाराने चालणारे ते पण त्याच विचारावर चालत आहेत. फरक एवढाच आहे की फक्त विकासाचे कामं आपले आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या जनतेचा विकास व्हायला पाहिजे हे एक ह्या विचाराने निघालेले असावा किंवा निघालेले आहेत. आणि पवार साहेब जे आहेत तर ते पुरोगामी विचाराचे आहेत. पण तुमचं असं म्हणणं आहे का की यापुढे आता शरद पवारांच्या नेतृत्वात विकासाची कामं होऊ शकत नाहीत, अजित पवारांनीच नेतृत्व केलं तर विकासाची कामं होतील असं आपल्याला म्हणायचं आहे? नाही, हा एक सत्तेचा प्रकार आहे. कारण सत्तेचा प्रकार कसा कशामुळे आहे की भाजप हा लोकांवर आरोप करतात आणि आम्ही स्वच्छ आहेत असं दाखवतात, पण भाजप हा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आणि त्याच्यानंतर शिंदे गट उभा राहिला. शिंदे गटाचा काय म्हणजे, शिंदे गट हा म्हणजे काही खूप चांगला गट थोडी आहे, पण भाजपने तोडो फोडो, पण आम्हाला सोबत घ्या, आम्हाला सत्तेत बसवा आणि सत्तेत आम्ही सगळे. तेच राष्ट्रवादी सोबत झालंय ना, राष्ट्रवादी सुद्धा फुटली आहे जरी ते म्हणत असले की पक्षात कुठली फूट नाही आणि आता सत्तेत अजित पवार गेलेलेच आहेत आणि भाजप सोबतच सत्तेत बसलेले आहेत. तुम्ही म्हणताय विकास ते करणार आहेत आणि तुम्ही भाजपला पण नावं ठेवताय. नाही, राष्ट्रवादी फोडले असेल त्यांनी, राष्ट्रवादी फोडले असेल, पण राष्ट्रवादीतले जे लोक गेलेत ते मला असं 100% असं वाटतं की ते लोकांच्या आपल्याला जे प्रश्न सोडवायचे ते सत्तेत बसल्यानंतर सुटतील असं मला असं वाटतं. त्या कारणाने ही राष्ट्रवादी तरुण आहे तिथे. या तरुणांना विचारूयात नेमकं काय तुम्ही काय करता सगळे? आम्ही शिक्षण चालू. काय शिक्षण करता? इंजिनिअरिंग. काय शिकता आता? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आजची सभा बघायला आला होतात, कुठून आलात? आम्ही तेलगाववरून आलो. तेलगाववरून इथून 50 किलोमीटर गाव आहे. का आलात? धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल बोलणे ऐकण्यासाठी, अजितदादांच्या नेतृत्वाबद्दल ऐकण्यासाठी. आश्वासक वाटतात धनंजय मुंडे, अजित पवार या ठिकाणी त्यांच्याकडनं बीडचा विकास होईल असं वाटतं तरुण म्हणून? हो, 100% वाटतं. असं वाटत? धनंजय मुंडे हे एक कर्तृत्ववान नेते, त्यांनी भरपूर योजनाचे निर्णय घेतलेत. ज्या टायमाला सत्तेत आले त्या टायमाला कृषी विभागा वित्त जेवढे निर्णय घेतलेत ते सगळे चांगलेच आहेत आणि इथून पुढेही चांगले निर्णय घेतील ही आम्हाला अपेक्षित आहे. पण आज आम्ही पाहिलं, आज शरद पवारांबद्दलची थोडीशी नाराजी फार उघडपणे बाकी सगळ्या नेत्यांनी बोलून दाखवली. अजित पवारांनी ते बोलून दाखवली नाही किंवा त्यांनी ते टाळलं, पण इतर नेत्यांनी शरद पवारांवरती बरीच टीका केली. तुम्हाला वाटतं ते जे काही बोलत होते नेते त्यात तथ्य आहे, ते बरोबर आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, काय वाटतं नेमकं? त्यात काही बोलण्यासारखं आम्ही आमच्या संदर्भात बोलू शकत नाही. ते मोठे नेते, त्यांचा निर्णय त्यांच्या पद्धतीला राहील.
आता इथं जर बीडमध्ये लोकसभेला शरद पवार गटातला पण एक उमेदवार दिला आणि अजित पवार गटांनी पण एक उमेदवार दिला तर नेमकं कुणाला मतदान कराल? महायुतीतला निवडून येईल, महायुतीचा उमेदवार निवडून येईल बीडमध्ये। सीट तर भाजपची आहे, प्रीतम मुंडे लढतात इकडे। आता ते सीटाचं कसं आहे, महायुतीच्या बैठकीनंतर ठरल कुणाला कोणती सीट द्यायची आणि सर सगळ्याच्या मतानं ते होईल आणि जे महायुती उमेदवार देईल ते बीडकर 100% निवडून देतील। आता याच्या पुढे या सभेनंतर तुम्हाला आश्वासन दिल्यानंतर असं वाटतं की विकास होईल बीडचा? आतापर्यंत बीडचा विकास झालाय का? काही थोड्या प्रमाणात झालाय, काही राहिलाय ते पुढे होत राहील आणि मुंडेंचा बालेकिल्ला आहे तर बालेकिल्ला मुंडेंचाच राहील। जसे कोणतरी म्हणते बीडचा विकास झालेला नाही, नेमकं काय विकास झालेला ना तुम्ही सांगा? बीडचा विकास झालेलाच नाही, हे नेते सगळे येतात, फक्त खुर्चीचं राजकारण चालू आहे। शेतकऱ्याला कष्ट करायला, ऊसतोड कामगारच्या येड्या लोकांना फक्त गोळा करायचं खुर्चीसाठी आणि सगळं खुर्चीसाठी राजकारण चाललेलं आहे। हे आजी दादा किंवा सगळे नेते किती वेळेस आले, कितीतरी मोठ्या वेळेस सभा झाल्या पण कोणत्या नेत्याने इथले खड्डे बुडले नाही। पाठीमागल्या वेळेस आले तेव्हा देखील या रस्त्याला खड्डे होते, बस स्टँडमध्ये खड्डे होते, आज देखील आहे, पुढच्या काळात होतील असा भरोसा नाही। आम्ही शेतकऱ्याचे ऊसतोड कामगाराचे लेकर आहेत, आम्हाला ह्या कोणत्याही नेत्यावरती भरोसा नाहीये। ऊसतोड कामगारांसाठी खूप मोठा निर्णय अजित पवारांनी घेतला, त्याचा उल्लेख आज धनंजय मुंडेंनी केला, आज अजित पवारांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला आणि अशा पद्धतीनं आणखी अनेक निर्णय ते पुढे घेणार आहे, त्याचं आश्वासन पण दिलं। जोपर्यंत आमच्या पदरात काही पडत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या आश्वासाला आम्ही स्वीकारू शकत नाही। असे कित्येक जण आम्हाला आश्वासन दिले, जोपर्यंत खऱ्या अर्थाने ह्या म्हणजे जे महामंडळ काढलं आहे त्या महामंडळाचा लाभ आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्हाला महामंडळ आहे किंवा असं काय आम्ही मानू शकत नाही। का लाभ होत नाही? धनंजय मुंडे तर सांगत होते की खूप मोठा चांगला परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे। मला तर, मी पण ऊसतोड कामगाराचा लेकरू आहे, माझा पण ऊसतोडाच्या फडात माझा जन्म झाला आहे पण अद्याप तरी मला त्याचा कुठला लाभ झालेला नाहीये। काय चुकतंय, काय तुम्ही पाठपुरावा करत नाही आहात, तुम्ही योजना समजून घेत नाही आहात, काय नेमकं चुकतंय, कुठं का लाभ होत नाही? हे सगळे नेते आहेत ते फक्त मतदानापुरता निवडणुकीच्या पूर्वसंध्येला येतात। जर हे जर अगोदर जर खेड्यापाड्यात येऊन जर पोरांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत बैठका घेऊन जर त्यांच्यापर्यंत त्या योजना जर पोहोचल्या तर तेव्हा ते आम्हाला कळणार आहे ना। तुम्ही डायरेक्ट सभेमध्ये आता सगळ्याला म्हणून सांगता तर अशा त्याच्यामुळे आम्हाला ते समजत नाही। तर इथून पुढच्या काळात देखील जोपर्यंत त्यांनी वाड्या वस्त्यावर जाऊन प्रचार करावा, प्रसार करावा, अशा सभेमधून काय करणार आहे? ज्या लोकांना एवढी गर्दी होती सभेला, एवढी तुडुंब गर्दी, एवढी मोठ्या प्रमाणात लोक आलेली होती, ठिकठिकाणाहून आलेली होती, गर्दी अशीच का जमते? गर्दी ही नेत्याच्या हाकेला धावून गर्दी येत असते, कधी कधी नेत्याचा पण दबाव असतो पण ऍक्च्युली आम्हाला माझं मला तर व्यक्ती त्याचा कुठली पण आलाच ना आज बघायला इकडे। मी शहरात राहत होतो पण ऍक्च्युली मी सभा ऐकण्यासाठी आलेलो आहे, मला काहीतरी लाभ भेटला याच्यासाठी मी आलेलो नाही। मीडिया पण बोलायला भेटलं ना त्यांना बी काहीतरी लाभ झाला नाही त्यांना बी। आता तुम्ही आलात बोलायला म्हणून सगळ्याला बोलायला भेटलं, कामगाराचं काही नाही, नेत्याचा दबाव आहे, रोड नाही। तुम्ही काय करता? आम्ही पेंटर काम करतो सर। पुन्हा भाषण ऐकलं का? ऐकलं ना। कुणाचं भाषण आवडलं? सगळ्यांचंच आवडलं, सगळे येत येत सगळे बोलून जात येत पण फायदा काय आहे? कुणाचाच नाही, सिग्नल नाही तर ऍक्सिडेंट। ट्रिपल इंजिन सरकार आहे आता, ट्रिपल इंजिन हो, ट्रिपल नाही, 4G जमाना आहे, 5G जमाना आहे, 6G जमाना आहे पण फायदा काय? नुसतं ऑनलाईन बघत येत सगळे, बघान हे करा, फायदा कुणाचा आहे? जे शिकलेले आहेत ते भूट आमच्या इकडे आहे का? जे शिकलेले आहेत का ते तुम्हाला दाखवतो मी, काकडे ऐकत येत, भुट्टे ऐकत येत, भाजी। तुमचं किती शिक्षण झालं? माझं का दुपार पोस्तोर बाबूराव गणपतराव आपटेचा भाऊ मी, दुपार पोस्तोर शिक्षण झाले पण शिकलेले आहेत का माझे मित्र? ते शिकलेले मित्र काम करते सर, मग त्यांना लाभ नाही म्हणल्यावर मी तर बाबूराव गणपतराव आपटे मग ह्याच्या पुढे काय बोलणार मी? आता शिकलेल्यांना बी दोन प्रश्न विचारा तुम्ही। हा कोण आहे तिथं? इथं शिकलेलं कोण आहे, बेरोजगार कोण आहे? बेरोजगार सगळे शिकलंय। बीकॉम थर्ड इयर। काम काय करता? काम सर मी भरपूर काही शिकलो परंतु पोलीस भरतीमध्ये खूप प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये मी अयशस्वी ठरलो। सध्या काय करतो? आता सध्या सर शेतीमध्येच काम करतोय मी आणि शेतीमध्ये काम करत असताना संघर्ष भरपूर केला परंतु संघर्ष करून मी अपयश आलं, अपयश आलं तरी खचणार नाही आयुष्य। सध्याच्या राजकारणावर काय वाटतं, आजच्या सभेबद्दल काय वाटतं? आजच्या सभेबद्दल राजकारणाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्या एका जिल्ह्यामध्ये आमच्या एक होते प्रगती होते विकास होतो। प्रगती आतापासून झाली नाही सर परंतु आता आम्हाला अपेक्षित आहे की डीएम आमच्या जिल्ह्याला येत नाही का, एक कृषी मंत्री पद भेटल्यामुळे आमच्या जनतेला सर्वांना एक अपेक्षित इच्छा एक जिद्द अपेक्षा वाढली की आपल्याला निश्चित नाही का या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार नक्कीच नाही का
पालकमंत्री पद मिळेल असा वचन दिले असा आश्वासन दिले आज अजित पवारांनी. पालकमंत्री पद जर मिळालं राष्ट्रवादीला तर जिल्ह्यातले सगळे प्रश्न जे आहेत हे सुटतील असं तुम्हाला वाटतं का? नेते लोकांचे सुटतील, आपले काय प्रश्न सोडतील? काही सोडणार नाही. नेतेपद मिळालं तरी सुटणार नाही, मिळालं तरी सोडणार. भाषण ऐकली तुम्ही सगळे आजच्या सभेत? भाषण ऐकले ना, नेहमीच ऐकतो. कोणाचं भाषण आवडलं तुम्हाला? थोडं अजितदादाचं भाषण बरं वाटलं. त्यांनी कोणावर टीका केली नाही? नाही, ते चांगलं वाटलं भाषण. काय नेमकं आवडलं अजित पवारांच्या भाषणामधलाच? त्यांनी भावी योजना काय आहेत ते सांगितले, मागे काय केलं, पुढे काय करणार ते सांगितले. पुढे काय करणार? विश्वास आहे की आता अजित पवार सत्तेत आलेले आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत, खऱ्या अर्थानं राज्याचा बीड जिल्ह्याचा विकास होईल असं आश्वासन वाटतं? केला तर हेच करू शकणार अजित पवार, बाकी पालकमंत्री वगैरे काही करू शकणार. मुख्यमंत्री आहेत ना, एकनाथ शिंदे आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. केलं तर अजित दादाजवळ दूरदृष्टी आहे, बाकी कोणाकडे नाही. आजपर्यंत का विकास झाला नाही असं तुम्हाला वाटतं? कोण जबाबदार आहे त्यासाठी? खंबीर नेतृत्व मिळालं नाही आजपर्यंत. गोपीनाथ मुंडेंसारखा नेता या जिल्ह्यात आला होता, बघायचं होतं त्याला, महाराष्ट्राचं पाहायचं होतं, म्हणून त्यांना आपलं दुर्लक्ष झालं. त्याच्या मला प्रमोद महाजनच्या काळात तर मागेच रेल्वे आली असती. तोही ते नाही केलं नाही बीड जिल्ह्यातला असून. दुर्लक्षित राहिला, अन्याय झाला नेहमी बीड जिल्हा. नाही, दुर्लक्षित राहिला. आणि नेते लोक फक्त आपल्याला मंत्रिपद कसं दिले त्याच्यात राहिले. विकासा शरद पवारांनीही काही केलं नाही असं वाटतं तुम्हाला? जे आरोप आज झाले, आज धनंजय मुंडेंनी थेट विचारलं की शरद पवारांनी नेमकं काय दिलं हा प्रश्नच आहे बीड जिल्ह्यात. धनंजय मुंडेंनी काही दिलं नाही, पवार बी काही देणार नाही. काही नेते इथले लोक सुधारले तर त्यांना का ओव्हरटेक करतील ना. यापुढे तुम्हाला वाटतंय जिल्ह्याचा विकास होईल, हे ट्रिपल इंजिन सरकार विकास करेल असं वाटतं? सरकार नाही पण अजित दादा करेल असं वाटतं. आपण पाहतोय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. काका कुठनं आलेले आहेत त्यांना विचारूयात, हलगे आहे त्यांच्या हातात. काका कुठनं आला? मी शिराहून आलेलो. शिराहून आलोय. हलगी घेऊन आलायत कशासाठी? काही कार्यक्रम करता बाळू काका. रोजगार म्हणून आलायत का सभेला समर्थन देण्यासाठी? सभे करता चालतो बाळू काका. आज बी आमचे शिराचे शिराचे, त्याच्यामुळे मी आलतो. आता मी कसं वाटतंय हे सरकार, नवीन सरकार कसं वाटतंय? ट्रिपल इंजिनचं सरकार कसं वाटतंय? आवडतंय, बरं वाटतंय, चांगलं काम? आवडलंय ठीक. तसे काय काळजी करायची नाही. सगळे हे सगळे प्रेमाचेच माणसं असतात, सगळे जे आहे ते प्रेमाचे असतात. आता बाळू काका आज बी आमचे आमदार आमदार आहेत शिराचे. आता आम्हाला इथं गाडी आणली होती, आता आम्हाला गेल्या सोडून. आता मी बसलो या क्लास माग इकडं ढपड वाजवीत. अच्छा, तुम्हाला घेऊन आलेले म्हणजे? आता गेले सोडून. आता काही कसं जायचं घरी? आता काय मी कसं तरी म्हणते जाईन हळूहळू. कसं ते बघू, डपली वाजून दाखवा कशी वाजवत होता. बाजूला सर तुम्ही. आपण पाहिलं या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया. कधी कोणी भाजपचा त्या ठिकाणी टीका करताना दिसतंय, अजित पवारांकडनं अपेक्षा व्यक्त करताना दिसतंय. कोणी म्हणते की ट्रिपल इंजिनचं सरकार आहे तरी विकास मात्र काही झालेला नाही, या 4G जमाना आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. अनेक शिकलेले बेरोजगार तरुण सुद्धा या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे काका जे हलगी घेऊन या सभेमध्ये आलेले होते, त्यांनी हलगी सुद्धा आपल्या प्रेक्षकांसाठी वाजवून दाखवली. अशा पद्धतीनं बीडची जी सभा आहे ज्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं, काका पुतण्याचा वाद हा शिगेला पोचेल असं वाटलं होतं, परंतु पुतण्याने काकांना काहीही म्हटलेलं नाहीये, अक्षर त्यांनी काढलेलं नाहीये. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा आणि महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या योजनांचा पाडा या ठिकाणी वाचून दाखवला. आता पुढे बघावं लागेल की कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा विकास होतो ते. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, बीड, मुंबई तक.